भारतीय जनता पक्षाचे तरुण तडफदार नेते आणि पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पनवेल येथील प्रभाग 8 मधील रोहिदास वाडा येथे निलेश पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयामार्फत तुमच्याकडून अधिक जनतेची कामे होवोत असा आशीर्वाद लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निलेश पाटील यांना दिलाय. आपला पक्षातलं काम, पक्षाची बांधणी, त्याच्या बरोबर मित्रमंडळी आणि त्यातल्या चाहत्यांची अशी साथ जर मिळाली की नक्कीच तो विजय होत असतो. मला 98 साली तो अनुभव आला, 99 आला आणि प्रशांत ठाकूरला 2-3 वेळा आला की व्यक्तिगत पक्षाची मतं मिळतातच मिळतात, कार्यकर्त्याची मतं मिळतातच मिळतात, पण आपल्या दोस्तांची आणि हितचिंतकांची मतं जी असतात ती जास्त महत्त्वाची असतात. म्हणून ते निलेश पाटील तुम्हाला ती नक्कीच महत्त्वाची ठरतील. भावी काळामध्ये ऑफिसचा उपयोग हा पक्षाच्या कामाकरता, जनतेच्या कामाकरता नक्कीच होईल, भरपूर होईल. पुढं पुढं प्रशांत ठाकूर सांगितलं का हे कार्यालय त्या दृष्टीने उपयोगी पडेल आणि अशाच प्रकारची मोठमोठी कार्यालयं तुमची होत जातील, वाढत जातील आणि त्याच्यातून सुद्धा विजयाच्या पताका वाढत जातील, गळ्यात पडतील. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष मुक्ता लोंडे, तालुका उपाध्यक्ष के ए म्हात्रे, शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, केडी म्हात्रे, माजी नगरसेविका सिद्धिका पुंजाणी, युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय संबळ, प्रशांत झुंजारराव, मनोहर मुंबईकर, दिलीप जेसवानी, राकेश पोटे आदी उपस्थित होते. सर्वसाधारण माणसाच्या सोयी सुविधा पुरवणे ही भाजपच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे हे ओळखून निलेश पाटील आणि त्यांचे सहकारी कामाला लागले आहेत असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. सर्वसामान्य जनतेच्या आकांक्षा ओळखून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचं सरकार काम करतंय आणि या केंद्रातल्या राज्यातल्या सरकारच्या अपेक्षेनुरूप भारतीय जनता पार्टीचं इथलं युनिट हे कामाला लागलेलं आहे. सर्वसामान्य माणूस, मग तो झोपडपट्टीत राहणारा असू द्या की तो उंच बिल्डिंग मध्ये राहणारा असू द्या, त्याच्या हिताच्या योजना घेऊन लोकांच्या पर्यंत जाणं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ओळखून आज निलेश पाटील आहेत आणि आपले सर्व सहकारी आहेत, हे सगळे मिळून कामाला लागलेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या अशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि निलेश पाटील यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही निलेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या.